नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 12 मार्च आहे, आज रविवार आहे आणि तुम्हाला विशेष झाडांची परिस्थिती काय म्हणते, काय बोलते आहे माझ्या, तर ते दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला। सध्याची कंडिशन, बरेच दिवस झाले व्हिडिओ नव्हता बनवला, तर हे बघा अशी असली कंडिशन आहे सध्या आता, आणि काय काम सुरू वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा झाडा, आणि या झाडांचा माल वगैरे तोडणं झालेला होता। डिसेंबर म्हणजे या वर्षी मी बाग घेतली होती, या बागेला 4थं वर्ष सुरू आहे मित्रांनो, आणि या वर्षी ही बाग घेतली होती मी, साधारणतः 3 लाखाला दिलेली होती ही बाग, 3 लाखाचं उत्पादन झालेलं होतं याच्यातनं। आणि हे जे बघा तुम्ही, आता जी चालू आहे 4थं वर्ष सुरू आहे झाडाला, जूनमध्ये 5वं वर्ष सुरू होणार आहे। हे बघा झाडाची कंडिशन सध्या तरी व्यवस्थित आहे। हे बघा, जानेवारीच्या 10 तारखेच्या आताच माल तोडणं झाला होता। झाडं लहान होती, लहान आहेत, थोडंसं कमजोर आहेत, त्याच्यामुळं झाडांचा लवकर माल तोडला होता यावर्षी, तर 3 लाखाचं उत्पादन झालेलं आहे या 700-800 झाडापासून। हे बघा, आणि आता जी नंतर करायची कामे आहेत, ग्लायसेल वगैरे मारणं चालू झालेलं आहे, खत वगैरे यावर्षी दिलेलं नाही आहे आत्तापर्यंत, तोडणं झालं तेव्हापासून एकदा फक्त खुल्लं पाणी दिलं होतं, खत काही लावलेलं नाही आणखी। हे बघा असल्या प्रकारे ही झाडं आहेत, आणि यावर्षी तळण व्यवस्थित द्यायची आहे, मागच्या वर्षी थोडीशी चूक झाली होती तळणमध्ये, त्याच्यामुळं एवढा काही उत्पादन झालेलं नाही आहे, पण यावर्षी न चुकता व्यवस्थित तळण देण्यावर हे भर द्यायचा आहे आपल्याला। हे बघा, तुम्हा सगळ्यांचा म्हणजे संत्रा बागायतदारांचा माल तोडणं झालं असणार आहे आतापर्यंत, मार्चमध्ये पर्यंत, फेब्रुवारीमध्ये शेवटी शेवटी किंवा मार्चमध्ये होत असतो माल सगळ्यांचा। तर आता तुम्हाला कटिंगवर लक्ष द्यायचं आहे, टॉपिंगवर। जर तुमचा माल पूर्ण झाला असणार तर तुम्ही आता एक हलकीशी छाटणी करून घ्या, झाडांची टॉपिंग करून घ्या, म्हणजे हे असल्या प्रकारे जे झाडं आहेत हे असल्या प्रकारे वाढणार नाहीत, चांगला गोलाकार येईल। आणि नंतर आपण मे मध्ये याला कशाप्रकारे छाटणी करणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सध्या तर छाटणी मला काही आवश्यकता नाही आहे, एवढी झाडांची एकच दुक्कट झाडच वाढलेलं आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं उशिरा करणार आहे, पण तुम्ही जर माल तोडला असणार तर छाटणी करून घ्या एक छोटी हलकीशी, आणि 1 मे महिन्यात करायची आहे आपल्याला। हे बघा, आणि आता शेतामध्ये काय चालू आहे, सुरू आहे सध्या काम, ते मी तुम्हाला दाखवतो, या इकडे। झाडांचा माल तोडून झाल्यानंतर झाडावरती भरपूर प्रमाणात सल येत असते, तर हे बघा आता सल काढणं सुरू आहे शेतामध्ये, तर तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे सल काढणं चालू आहे ते। हे वाढलेल्या जे डांगा आहेत ह्या सगळ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, लहान मोठ्या जेवढे आहेत व्यवस्थित काळजीपूर्वक करून कट करून घ्यायचे आहेत। आणि नंतर हे झाल्यानंतर आणखी 1 मे महिन्यामध्ये परत जेव्हा तळण देतो आपण, तेव्हा आपण परत सल येऊ शकते, तर तेव्हा पण एक हात मारून घ्यायचा आहे याच्यावरती आणि सल काढून घ्यायची आहे। अशा वाढल्या डांगा जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत बघा, आणि हे लगेच करायचं आहे। तुम्हाला टॉपिंग वगैरे करून घ्या पटकन, सल वगैरे काढून घ्या, दोन्ही कामं महत्त्वाची आहेत, तर ती पटकन करून घ्या तुम्ही। बघा इकडे आता, आणि आता हे संदीप भाऊ आहेत, हे एकदम एक्सपर्ट आहेत सल काढण्यात, तर अशा प्रकारे हे सल काढणं सुरू आहे। हे बघा, हे वाढलेल्या जे डांगा आहेत हे अशा हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे झाड खराब होणार नाही आणखी, नाहीतर हे झाड उपयोगात राहत नाही म्हणून तर लवकरच खराब होऊन जाते, तर म्हणून पटकन ही सल काढणं आवश्यक आहे। आणि मे महिन्यामध्ये पण एकदा व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला हे झाडाची सल काढावं लागणार आहे, आणि टॉपिंग पण महत्त्वाची आहे। हे बघा तुम्ही, ठीक आहे। तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या याच्यावर बघू। हे बघा, याच्यात जे प्रॉब्लेम आहे तो एक आणखी प्रॉब्लेम आलेला आहे, कारण की मृग बहार झाल्यानंतर आंब्याचा भरपूर प्रमाणात फूट झालेली आहे, आंब्या बहाराची भरपूर प्रमाणात फूट झालेली आहे। हे बघा, भरपूर प्रमाणात फुलोरा आलेला आहे, आणि विशेष म्हणजे या प्लॉटमध्ये मोठ्या बगीचामध्ये आणि तिकडच्या माझ्या त्या 1800 झाडांच्या प्लॉटमध्ये पण भरपूर बगीच्यात आंब्या फुटलेला आहे, भरपूर प्रमाणात एवढे एवढे फळं झालेले आहेत, तर हे आपल्याला आवश्यक अर्जंटमध्ये तोडून घ्यावं लागतात, नाही तर मृगला धोका आहे, मृग फुटणार नाही, तर हे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत अर्जंटमध्ये, बाया माणसं वगैरे लावून
तुम्ही एवढा एवढा संत्रा झाल्यानंतर हे एवढाला हे झाल्यानंतर हे लगेच तोडून घ्या, काहीच राहू नका देऊ याच्यावर, एकदम एक दोन वेळा फिरून घ्या बाया माणसं आणि लगेच तोडून घ्या, म्हणजे त्याने काय होईल आपल्या मृगबहारला अडचण येणार नाही फुटण्यासाठी. भरपूर प्रमाणात आंब्या फुटलेला आहे तर त्याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवा नीट. हे बघा, हे बघा अशा प्रकारे हे असे सगळे तोडून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा आणि हे असे तोडल्यानंतर ही वाळलेले तर आहेतच, वाळलेल्या डांगा पण भरपूर आहेत, ह्या पण काढून घ्यायच्या आहेत, सल पण काढून घ्यायची आहे आणि हे फळं पण तोडून घ्यायची आहेत. आणि एक टॉपिंग करणं आवश्यक आहे, कोणी म्हणत असणार टॉपिंग वगैरे यावेळेस नसते, पण तुम्ही एक हलकी छाटणी करून घ्या, झाडं जर व्यवस्थित ठेवायची असतील तर हे करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच, पुन्हा भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.